आज आपण ढाबा किंवा हॉटेलमध्ये मिळणारी मस्त सुटसुटी चवदार टेस्टी अशी पनीर भुर्जीची एक सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजच्या वापरातल्या पिठापासून म्हणजे गव्हाच्या पिठापासून मस्त तवा फुलका सुद्धा बघणार आहोत अगदी हॉटेल किंवा ढाब्यामध्ये मिळणारी ही परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे असा हा मस्त चमचमीत बेत तुम्ही एकदा नक्की करून पहा सगळ्या प्रेक्षकांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा असेच युनिक आणि पारंपरिक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ न घालवतो रेसिपीला सुरुवात करूया पनीर बुर्जी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोनशे ग्राम प्रमाणात म्हणजे कोणत्याही तुम्ही घेऊ शकता, थे थे शकता हो ते आपण इथे मलाई पनीर घेतलेलं आहे तुम्ही अगदी डेअरी मधलं जरी वापरलं तरीही चालू शकेल आता तुम्ही इथे बघू शकता पनीरला असा हा ओलावा असतो किंवा आपण फ्रीज मध्ये ठेवतो म्हणून असं हे ओलं होत असावं त्यासाठी काय करायचंय कोणतंही एखादं कॉटनचं कापड घ्या हाताने दाब देऊन आपल्यातलं सगळं पाणी असं शोषून कापडावर घ्यायचं आहे असं केलं की यातला सगळा पाण्याचा अंश तसा बऱ्यापैकी कमी होतो आणि हॉटेलमध्ये सुद्धा अशी ही ट्रिक वापरली जातात फक्त हॉटेलमध्ये टिश्यू हे पुसलं जातं आपण इथे स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत असं केलं की यातलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी होतो आणि आपली पनीर भुर्जी अगदी सुटसुटी तयार होते आता स्वच्छ पुसून घेतल्यानंतर दोनशे ग्राम पनीर मधलं असं पन्नास ग्राम पनीर घेतलेला आहे आणि अगदी सुरुवातीला तुकड्यांमध्ये चिरून आहे असं हे थोडस घ्यायचं आहे आणि उरलेलं साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात पनीर आपल्याला मोठ्या किसणीवर किसून घ्यायचं आहे आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणाल की हाताने आपण मॅश करून घेतलं तर ते बिलकुल हाताने मॅश करायचं नाही कारण पनीर थंड झाल्यानंतर ते मऊ पडतं किंवा त्याचं पाणी सुटतं म्हणून शक्यतो अशा मोठ्या किसनीवर आपल्याला हे पनीर संपूर्ण किसून घ्यायचं आहे असं हे काही किसून घेतलेलं आहे तर काही इथे आपण तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे हॉटेल्स किंवा ढाब्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बिलकुल हाताने मॅश केलेलं दिसत नाही तर असं हे काही किसून तर काही तुकड्यांमध्ये घेतलं जातं असं केलं की काय होतं बिलकुल पनीर बुर्जी चिकट होत नाही आणि खाताना पनीरचे दाताखाली तुकडे आलं की अगदी मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा असं नक्की करून पहा पनीरप्रमाणे टोफूची सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला बुर्जी तयार करता येईल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे सा फायनली आपण पन बुर्जी बनवायला घेणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर फक्त घरातला हा नॉर्मली चमचा असतो त्याने चार चमचे आपण इथे ते साधं तेल घेतलेलं आहे तुम्ही बटर किंवा साजूक तूप जरी वापरलं तरीही चालू शकेल खूप जास्त बुर्जीला तेल घालायचं नाही एक तर तेलकट होते किंवा ती सुटसुटीत होत नाही तेल हलकं गरम झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरचीचे तुकड्यांमध्ये आपण घेतलेला आहे अगदी मंद असे वर मिनिटभर चांगला परतून पर घेतलेला आहे दोनशे ग्राम पनीरसाठी दोन बऱ्यापैकी मध्यम आकाराचे कांदे चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा मोठा चिरून घेतला की पनीर बुर्जी चिकट होत नाही आणि दाता खाली आला की अगदी छान लागतो आता कांदा खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाही एक भरासाठी आपण मोठ्या सेवर असा हा छान परतून घेतलेला आहे रंग बदलायचा नाही कच्चा कांदा आपल्याला यासाठी ठेवायचा आहे अगदी हलकास आपण याला परतून घेतलेला आहे आता कांदा असा छान परतून झाल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराची ढोबळी मिरचीचे तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे अगदी बारीक बारीक चिरून घ्या आणि हॉटेल किंवा ढाब्यामध्ये सुद्धा ढोबळी मिरची तीन रंगाच्या यामध्ये वापरल्या जातात तुमच्याकडे तीन रंगाच्या रोबळी मिरची असतील थोडी थोडी वापरू शकता किंवा नुसती अशी हिरवी जरी वापरली तरीही चालू शकेल मिरचीचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत मिनिट भर परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून यामध्ये घातल्या तरीही चालू शकेल एक मिनिटभर भर चांगलं परतून घेतलेलं आहे आता या सेटला यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी हाताने छान चोळून घेणार आहोत हॉटेल किंवा ढाब्यामध्ये कसुरी मेथी अशी आवर्जून वापरली जाते त्याने एक मस्त रिश भाजीला फ्लेवर येतो आणि हॉटेल किंवा ढाब्यासारख्या भाज्या आपल्या तयार होतात कसुरी मेथी सुद्धा एक मिनिट भरासाठी आपण अगदी मंद असेवर छान परतून घेतलेली आहे म्हणजे आता चांगला फ्लेवर भाजीला येईल इथे आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे टोमॅटो फक्त आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे बिलकुल हा शिजवायचा नाही पनीर भुर्जी बनवताय तर घातलेली सगळी जी नस अगदी हलकी फुलकी आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे दाता खाली आलं की अगदी छान लागते आणि दिसायला ही छान दिसते आता फोडणी हळद घेणार आहोत आणि अगदी एक चिमूट भर आपण गरम मसाला घेतलेला आहे फार गरम मसाला घालायचा नाही तर नुसताच मसाल्यांचा यामध्ये फ्लेवर येईल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी जर नसेल तर नुसतीच कोथिंबीर जरी वापरली तरीही चालू शकेल एक मिनिट भरासाठी अगदी मंद सेवर अगदी तळापासून ढवळत आपण हे छान परतून घेतलेलं आहे बिलकुल तुम्ही इथे बघू शकता बुर्जीची फोडणी आपल्याला बिलकुल तेलकट दिसत नसेल आता लगेचच यामध्ये चिरून आणि किसून घेतलेलं पनीर घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता मिठाचा अंदाज जर नसेल तर संपूर्ण बुर्जी तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता मसाल्यांमध्ये पनीर घातल्यानंतर अगदी अलगत अलगत हलक्या हलक्या हाताने आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या सेवर असंच आपल्याला हलवत एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे पनीर शिजायला बिलकुल वेळ लागत नाही असं हे एक दीड मिनिटात व्यवस्थित शिजून किंवा एकजीव होऊन तयार होतं अशी ही तुमची हॉटेल किंवा ढाब्यासारखी मस्त सुटसुटीत पनीर बुर्जी तयार झालेली आहे इथे आपण गव्हाच्या पिठापासून छानसा फुलका सुद्धा बघणार आहोत तर इथे आपण अर्धा तासापूर्वी दोन कप गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं होतं थोडं थोडं पाणी घालून सैलसर आपण हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे फक्त हॉटेलमध्ये गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरतात इथे आपण थोडं पौष्टिक होण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे नॉर्मली सकाळी पोळ्या किंवा चपात्या करतो त्यासाठीच ही कणिक मी भिजवून ठेवली होती आता यातले असे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत फुलकी अगदी छोटे असतात म्हणून असे छोटे गोळे करून घेतलेले आहे गरजेपुरतं थोडस गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे हाताने थोडीशी पारी करून घ्यायची छोटीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे कारण फुलका खूप जास्त मोठा नसतो छोट्या छोट्याच तयार केले जातात गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा जरी वापरला तरीही चालू शकेल कसा तयार करायचा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे असा हा छान सर फुलका आपण लाटून घेतला आहे आणि छान गरम तव्यावर आपण एका बाजूने दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनटं चांगली भाजून घेणार आहोत व्यवस्थित संपूर्ण भाजून झाल्यानंतर घरातलं कोणतंही असं हे पोळ्यांचं नॅपकिन घ्यायचं आहे आणि असा हा दाब देऊन देऊन हा फुलका आपल्याला फुलवून घ्यायचा आहे असं वाटतंय जिथून हवा जाते तिथून दाबून ठेवायचं आहे म्हणजे असा हा छान फुलका फुलायला तयार होतो हॉटेल्स किंवा ढाब्यामध्ये गव्हाचं पीठ खूप कमी वापरलं जातं तिथे मैदा वापरून हा फुलका तयार करतो आपण हा गव्हाच्या पिठापासून मस्त हेल्दी पौष्टिक असा फुलका तयार केलेला आहे छान फुलका तयार झाल्यानंतर गरजेपुरतं थोडंसं तेल किंवा तूप वरून तुम्ही याला लावू शकता आणि सारख्याच पद्धतीने इथे तयार करून घेतलेला आहे तर फायनली शाकाहारी पनीर आणि हा छान गव्हाच्या पिठाचा फुलका तयार झाल्यानंतर फायनली ताट मांडायला घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की ती सुटसुटीत आपली ही पनीर बुर्जी झालेली आहे अगदी सुटसुटीत आहे जशी हॉटेल किंवा ढाब्यामध्ये मिळते तर तुमची पनीर बुर्जी जर चिकट किंवा चिवट होत असेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा पनीर भुर्जी नक्की करून पहा अगदी चविष्ट सुटसुटीत आणि हॉटेल सारखी तयार होते पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे मुलांना किंवा ऑफिसच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा पनीर बुर्जीचा प्रकार नक्की देऊ शकता चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा मी इथे साजूक तूप लावणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता आणि हॉटेलमध्ये असं फुलक्यांवर थोडीशी कोथिंबीर भुरभुरली जाते त्याने दिसायला छान दिसतं आणि अगदी रीच असा लोक येतो वेळ आलेली आहे टेस्ट करण्याची तुम्ही इथे बघू शकता किती झक्कास किती यमी दिसतंय तुमच्यासुद्धा तोंडाला नक्कीच पाणी सुटलंय तर एकदा नक्की, एक नक्की करून पहा कसं आहे कमेंट करायला विसरू नका तुम्ही कोणत्या शहरातून रेसिपी पाहताय आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा